संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त हिंगोली गवळीपुरा भागातील मंदिर आणि नेहरू नगर भागातील गजानन महाराज मंदिरात भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील नेहरू नगर भागात असलेल्या गजानन महाराज मंदिरात सकाळी 6 वाजता महाभिषेक करण्यात आलाय। त्यानंतर ग्रंथराज गजानन विजय पोथी पारायण सोहळा 8 ते 10 दरम्यान करण्यात आला होता। यानंतर सकाळी 11 ते 12 पालखी मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली तर 4 ते 8 दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। गवळीपुरा येथील गजानन महाराज मंदिरात सकाळी गजानन महाराजांच्या मूर्तीला महाभिषेक करण्यात आल्यानंतर गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने महाप्रसादासाठी सहभागी झाले होते। हिंगोलीहून मकरंद बांगर सह निलेश गरवारे, एमसीएन न्यूज, हिंगोली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराज मंदिराची स्थापना होऊन 2013 स्थापना झालेली आहे, तेव्हापासून हा उत्सव आम्ही साजरा करत असतो प्रगट दिनाचा। आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सकाळी 6 वाजता महाभिषेक होतो, 8 वाजता आरती होते, 8 ते 10 वाजेपर्यंत पारायण सोहळा होतो आणि त्यानंतर पालखीची मिरवणूक 11 ते 12 होते आणि 12 वाजता महाआरती आणि 5 ते 8 महाप्रसाद होतो। यामध्ये अनेक भाविक लोक या प्रसादाचा लाभ घेतात। अशा पद्धतीने आम्ही हा उत्साहाने सोहळा साजरा करतो।